प्रोफेसर गुड इवनिंग विद्यार्थ्यांनो, आज आपण पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती विषय मराठीसाठी एक घटक घेणार आहोत. तो घटक इंटरेस्टिंग आणि सोपा आहे. इंटरेस्टिंग या अर्थाने की त्यामध्ये भाषेतली बरीचशी शब्द संपत्ती तुम्हाला नव्याने कळणार आहे किंवा त्याची फोड कशी करायची हे कळणार आहे. तर आज आपण समास व समासाचे प्रकार पाहणार आहोत. तुम्ही जर याआधी कुठल्या परीक्षा दिल्या असतील, स्पर्धा परीक्षा, त्यात हा घटक तुमचा झालेला असेल, समास आणि समासाचे प्रकार. तर यामध्ये आज आपल्याला चार समास बघायचे आहेत. पहिला समास आहे अव्ययी भाव समास, दुसरा समास आहे तत्पुरुष समास, तिसरा समास आहे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे जो खाली दिसतोय बघा, बहुव्रीही समास. ठीक आहे, चार प्रकार बघायचे. यामध्ये अवघड काहीच नाही, फक्त वैविध्य आहे. वैविध्य म्हणजे काय ते लक्षात आणून देतो. वैविध्य म्हणजे यात व्हरायटी खूप आहे. हा जो तत्पुरुष समास आहे ना, या मुख्य चार प्रकारात तत्पुरुष समासामध्ये स्वतःचे सात प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? सात प्रकार. आणि याला भारांश सांगतो किती आहे. एकंदर मराठी भाषेमध्ये कार्यात्मक व्याकरण हा जो घटक आहे, कार्यात्मक व्याकरण, या संपूर्ण व्याकरणाला 44% भारांश आहे. आणि त्यातला यावर दोन प्रश्न येऊ शकतात. किती? दोन प्रश्न आपल्याला, एक किंवा दोन प्रश्न येतात, परंतु घटकाची व्याप्ती मोठी आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला बरेचसे घटक बघावे लागतील, म्हणजे घटक म्हणण्यापेक्षा बरेचसे शब्द तुम्हाला हाताळावे लागतील. चला आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊ. पुढचा जो मुद्दा आहे तो बघायचा आपल्याला. तर तुमच्या समोर एक स्क्रीन आहे बघा, त्या स्क्रीनवरती उतारा तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही वाचायचा आहे. उतारा जो दिला आहे तो तुम्ही वाचायचा आहे. ठीक आहे, तुमच्या सोबत मी सुद्धा वाचतो. तुम्ही झूम करा, तुमचा जो स्क्रीन आहे तो झूम करा व्यवस्थित आणि शांतपणे वाचा. ठीक आहे, बघा आता याला आणखी थोडं मोठा करण्याचा प्रयत्न करतो मी, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. येतंय लक्षात? बघा आपण उतारा वाचायला सुरुवात करू. राम आणि किसन बघा, यामध्ये मी थोड्याशा लाईन मारणार आहे वेगळं दाखवायला. राम आणि किसन प्रत्येक दिवशी हा एक संच म्हणून विचार करायचा आपल्याला. नंतर राम आणि किसन प्रत्येक दिवशी हा दुसरा शब्द आहे. ठीक आहे, गट पाडू आपण त्याचे. न्यायाच्या मंदिरात जातात राम आणि किसन, प्रत्येक दिवशी न्यायाच्या मंदिरात जातात. ठीक आहे, ते सकाळी क्रीडेसाठी असलेल्या अंगणात. ओके, हा तिसरा गट पाडलाय मी. क्रीडेसाठी असलेल्या अंगणात व्यायाम करतात. याऐवजी तुमच्या डोक्यात वेगळे शब्द सुद्धा येतील, आपल्याला तेच आणायचे, त्यासाठी आपण हा उतारा दिलाय. ठीक आहे, बघा अंगणात व्यायाम करतात. संध्याकाळी जवळच्या मंदिरात नीळकंठाची प्रार्थना करतात. ठीक आहे, बघा यामध्ये आपण एक शब्द बघितला होता राम आणि किसन, त्यानंतर प्रत्येक दिवशी, ठीक आहे, न्यायाच्या मंदिरात, हा मी याला तिसरा हे करतो, याला तिसरं मार्क करतो, तीन नंबर, न्यायाच्या मंदिरात आणि क्रीडेसाठी असलेल्या या शब्दाला चौथं मार्क केलं. ठीक आहे, चौथा नंबर दिला. त्यानंतर क्रीडेसाठी असलेल्या अंगणात जातो आणि पाचवा आहे आपल्याकडे नीळकंठाची प्रार्थना करतात. आता याच शब्दांचा आपल्याला पुढे विचार करायचा आहे. आपण उतारा वाचला, त्यातल्या या शब्दांचा गट विचारासाठी घेतलाय, आता आपण पुढे जाऊ. ओके, चला पुढचं बघायचंय. तुमच्या समोर आता पुन्हा एक वेगळी स्क्रीन आलेली आहे. या स्क्रीनवर बघा, पुन्हा मी थोडा झूम करतो, बघा येतंय लक्षात. आपल्याला तेच शब्द आहेत जे आपण आधी बघितले होते, बघा यामध्ये काय आहे, राम आणि किसन. ठीक आहे, तर राम आणि किसनचा विचार करा. राम आणि किसन यात आणि न म्हणताही वाचता येईल की नाही?
त्याला वाचन आपण राम किसन असं करू शकतो, त्याचं वाचन करता येईल. राम आणि किसन असा जोड शब्द वापरता येईल. बरोबर, पहिला गट आपण विचारात घेतला होता, आता दुसरा बघू. प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी हा एक गट आपण तिथं विचारात घेतला त्या उतार्यात, तर याऐवजी आपण त्याला दररोज म्हणू शकतो का? दररोज म्हणू शकतो का? यस, म्हणू शकतो, काही अडचण नाही. प्रत्येक दिवशी याऐवजी आपण दररोज शब्द असा आपल्याला वापरता येईल, काही अडचण नाही. पुढे जाऊ आपण, ठीक आहे. आपण आता मुद्द्याकडे वळतो. न्यायाचे मंदिर हा एक तिसरा दोन शब्दांचा गट आपण पाडला होता. न्यायाचे मंदिर याला काय म्हणणार बघा बरं, विचार करून. कोर्ट म्हणतात त्याला इंग्लिश मधून, ठीक आहे. प्रति शब्द जर आपण वापरला इंग्लिश मधला तर त्याला मराठीतून न्यायालय असं म्हणता येईल का? हो, काय होईल, त्यामुळे उतार्याची लेंथ कमी होईल आणि तो जास्त अर्थपूर्ण होईल, ठीक आहे. पुढे जाऊ. न्यायाचे मंदिर ऐवजी न्यायालय असा शब्द वापरता येईल. चौथं बघू, क्रीडेसाठी असलेल्या अंगणात. बघा, या एका शब्दामध्ये किती आलेत हो या गटात. क्रीडेसाठी असलेल्या अंगणात तीन शब्द वेगवेगळे वापरले. मग याऐवजी एकत्र वापरता येईल का? हो, याऐवजी क्रीडांगण असं म्हणता येईल. काय शब्द वापरलाय? क्रीडांगण, ठीक आहे. चालेल का क्रीडेसाठी असलेल्या अंगणाच्या ऐवजी? हो, वापरता येईल. मग आता यानंतर शेवटी इथे खाली आहे नीळकंठ, हा मी इथं लिहितो. नीळकंठ हा जो शब्द आहे ना, नीळकंठ, तर हा एकत्रितच आहे, हा जोड शब्द म्हणूनच वापरलेला आहे यामध्ये. आले लक्षात? आपण इथे पाच शब्द विचारात घेतले. पहिला शब्द होता राम किसन. राम आणि किसन ऐवजी स्वतंत्रपणे एकत्रितरित्या राम किसन वापरता येईल. प्रत्येक दिवशी ऐवजी दररोज वापरता येईल. त्यानंतर न्यायाचे मंदिर ऐवजी न्यायालय वापरता येईल. आणि क्रीडेसाठी असलेल्या अंगणाला क्रीडांगण म्हणून वापरता येईल शब्द. निळकंठाचं पुढे तुम्हाला स्पष्टीकरण देतो. आले लक्षात? ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊ. पुढच्या स्क्रीनवर बघा, तुम्ही पुन्हा झूम करून वाचू शकता, ठीक आहे. समासासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत त्या मी तिथे लिहिलेल्या आहेत. बघा, समासासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत. आता आपण जे गट विचारात घेतले यांना एकत्रितपणे सामासिक शब्द असं म्हणतात. इथे मी लिहितोय बघा, सामासिक शब्द. काय म्हणतात? सामासिक शब्द म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहोत शब्दांच्या उदाहरणावरून. आता बघा यामध्ये काय आहे, जेव्हा दोन शब्द एकत्र असतात, किमान दोन शब्द एकत्र असतात, त्यांना पद म्हणतात. काय म्हणतात? पद. आता मी क्रीडांगण हे उदाहरण परत लिहितो. क्रीडांगण हे उदाहरण परत लिहितो, ओके. मग या क्रीडांगणाला काय म्हणणार? पद म्हणणार. बरोबर, आले लक्षात? याला पद म्हणणार. मग यातला पहिला शब्द बघा बरं कोणता आहे, क्रीडांगण मधला पहिला शब्द मी इथं लिहितोय क्रीडांगण, ठीक आहे, लिहिलंय. यातला पहिला शब्द क्रीडा आणि दुसरा शब्द फोड केली तर क्रीडेसाठी असलेले अंगण. बरोबर, हा पहिला शब्द जो असेल त्याला आपण पहिले पद म्हणणार. त्याला काय म्हणणार? पहिले पद, किंवा त्याला प्रधान पद म्हणतात, जे मुख्य आहे, ठीक आहे. त्यानंतर यातलाच दुसरा शब्द क्रीडेसाठी असलेले अंगण, त्यातला अंगण जो शब्द आहे तो दुसरा शब्द, त्याला आपण दुसरे पद म्हणणार. काय म्हणणार त्याला? दुसरे पद, ओके, ठीक आहे. आता बघा आपण काय लक्षात घेतलं, उतारा वाचला, त्यातल्या काही उदाहरणांचा गट बाजूला काढला, ते उदाहरण विचारासाठी घेतली आणि त्या उदाहरणांची फोड केली. उदाहरण होतं क्रीडांगण आणि त्याची फोड केली. या फोडीमध्ये आपल्या लक्षात आलं की त्यात पहिलं पद असतं, दुसरं पद असतं. समासामध्ये जे पद महत्वाचं असतं ना, जे महत्वाचं आहे त्याला प्रधान पद असे म्हणतात. बघा इथे मी शब्द लिहिलेला आहे, स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, प्रधान पद म्हणतात. प्रधान म्हणजे मुख्य पद, ठीक आहे. आणि जे दुसरं असतं समासातील कमी महत्वाचे, प्रधान पद म्हणजे मुख्य शब्द आणि जे कमी महत्वाचं असतं त्याला गौण पद म्हणतात. कोणतं पद म्हणतात? गौण पद, ठीक आहे. आले लक्षात? आता आपण इथं दोन गोष्टी समजावून घेतल्या, समासाची फोड केली, त्याच्यानंतर पहिलं पद समजावून घेतलं जे मुख्य आहे आणि जे गौण आहे ते दुसरं पद, ओके. मग त्याला गौण पद म्हटलंय, ठीक आहे. चला आता आपण थोडं पुढे जाऊ.
पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा परत तुमच्या स्क्रीनवरती काही वेगळी माहिती आलेली आहे. ठीक आहे, बघा बरं आपण आता याला थोडा मोठा करतो, तुम्ही स्वतःही झूम करू शकता. चला झाला असेल. आता पुढचं लक्षात घ्यायचंय, यामध्ये काही उदाहरणे आहेत. ओके, बघा बरं इथं उदाहरणांमध्ये सामासिक शब्द आणि विग्रह केलेला आहे. उदाहरण असं आहे, वरचा प्रकार नंतर बघू. हे सामासिक शब्द, त्याचा विग्रह करणे म्हणजे त्याचे तुकडे करणे, फोड करणे, वेगळे करणे. एक शब्द समोर आहे तुमच्या, गावोगाव. शब्द कोणता आहे? गावोगाव. बघा तिथे दिसतोय गावोगाव. गावोगावचं कसा फोड, कशी फोड करता येईल, इथून पुढे सगळ्यात महत्वाचा टप्पा सुरू होतो. प्रत्येक शब्दाची फोड व्यवस्थित करा. ठीक आहे, मग फोड केली की तुम्हाला समासाचा प्रकार आपोआप लक्षात येईल. गावोगावची फोड प्रत्येक गावी, प्रत्येक गावी. ठीक आहे, मग यातलं महत्वाचं बघा, घडोघडी पुढचा शब्द. घडोघडी, गावोगावी म्हणजे काय? प्रत्येक गावी घडोघडी. मग त्याची फोड कशी, त्याचा विग्रह कसा करणार? हे जे इकडे आहेत ना, हे सगळे लिहिलेले हे सामासिक शब्द आहे. बघा हे सगळे सामासिक शब्द आहेत. इथं सामासिक शब्द आहे, पहिला शब्द, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. आणि इकडच्या बाजूला त्यांचा विग्रह केलेला आहे, म्हणजे फोड केलेली आहे व्यवस्थित. मग घडोघडी, प्रत्येक घडीला. प्रत्येक घडीला आपण म्हणतो काय, प्रत्येक वेळी, प्रत्येक घडीला, तुझं असंच असतं, त्याचं असंच असतं, आपण बोलताना बोलतो. मग तसा प्रत्येक घडीला. पुढे बघा, वारंवार या शब्दाचा विग्रह कसा होतोय? प्रत्येक वारी, वारंवार. तू प्रत्येक वेळेला, प्रत्येक वारी असंच करतोस असं आपण वापरतो. रस्तो रस्ती, गावातल्या प्रत्येक रस्त्यावरती कचरा आढळतो, किंवा प्रत्येक रस्ते सुंदर आहे. रस्ते आखीव रेखीव आहे. चंदीगड सारखं जर शहर विचारात घेतलं तर चंदीगड हे ब्रिटिशांनी वसवलेलं शहर आहे, त्यातला प्रत्येक रस्ता एकदम नियोजनपूर्वक आहे. ठीक आहे, मग पुढे जागोजागी, म्हणजे प्रत्येक जागी. बरोबर, प्रत्येक जागी, जागोजागी. पुढचं पाणोपाणी, प्रत्येक पाणी, प्रत्येक पाणी. इथे एक महत्वाचा शब्द लक्षात घ्या, नुसता गावी वापरलेला नाही, प्रत्येक प्रत्येक प्रत्येक. ठीक आहे, प्रत्येक, सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक आलेला आहे. आता याचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पुढे समजावून घेऊ. ठीक आहे, चला बघा बरं. आता आपण काही उदाहरणं पाहिली. ओके, थोडं झूम करतो परत. आता तुम्ही ती उदाहरणं वाचा. पदावर्ण समासाचे कसे प्रकार पडतात हे आपल्याला समजावून घ्यायचं. आतापर्यंत आपण उदाहरणं पाहिली, कोणतं पद महत्वाचं हे बघितलं, जे महत्वाचं नाही त्याला गौण पद म्हटलं. उदाहरणांवरनं आता जे प्रकार पडतात ते असे आहेत, अव्ययी भाव समास, अव्ययी भाव समास. ठीक आहे, अव्ययी भाव समास हा पहिला प्रकार आपल्याला बघायचा. यामध्ये पहिले पद महत्वाचे असते, पहिले पद महत्वाचे असते. म्हणजे अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, प्रथम पद प्रधान. येतंय लक्षात? प्रथम पद महत्वाचं. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार, तत्पुरुष समास. आपल्याला चार प्रकार बघायचे, चारचे उपप्रकार नंतर पाहणार आहोत. यातला पहिला प्रकार आपण पाहिला, अव्ययी भाव समास, त्यात पहिलं पद प्रधान. बघा बरं उदाहरण काय सांगितलंय, दररोज. आधी आपण काय घेतलं, गावोगावी. गावोगावी म्हणजेच काय घेतलं, प्रत्येक गावी. ओके, आले लक्षात, प्रत्येक गावी. हे झालं अव्ययी भाव समासाचं उदाहरण. यात हा जो शब्द आहे ना प्रत्येक, हा महत्वाचा आहे. इथं दररोज मध्ये रोज शब्द नाही, याची फोड कशी होईल? दर दिवशी, दर रोजी. मग याच्यामध्ये दर शब्द महत्वाचा आहे, पहिलं पद महत्वाचं. पुढे तत्पुरुष समास, तत्पुरुष समासाचं उदाहरण बघू, क्रीडा अंगण किंवा क्रीडेसाठी असलेले अंगण. क्रीडेसाठी याची मी फोड करतो म्हणजे लक्षात येईल, क्रीडेसाठी असलेले अंगण. आता वाचा बरं, बघा यात सांगितलंय दुसरे पद महत्वाचे. जर मी नुसतंच म्हटलं क्रीडेसाठी, अंगण शब्द झाकून ठेवला, क्रीडेसाठी काही अर्थ होईल का? नाही. क्रीडेसाठी काय? क्रीडेसाठी असलेले अंगण.
आलं लक्षात? म्हणजे या शब्दामध्ये हा जो अंगण शब्द आहे ना, हे दुसरे पद प्रधान आहे. दुसरे पद प्रधान हा झाला दुसरा प्रकार. कोणता प्रकार आहे? तत्पुरुष समास. पहिला प्रकार आपण बघितला ज्यामध्ये शब्दाची योग्य खोड केली की त्यामधलं पहिलं पद महत्वाचं असतं. पहिलं पद प्रधान, अव्ययी भाव समास. लक्षात घ्या, चारही प्रकार पाहू. त्यानंतर दुसरं पद, शब्दाची फोड केली सामासिक शब्दाची, क्रीडांगण याची फोड केली, क्रीडेसाठी असलेले अंगण. नुसत्या क्रीडेसाठी नाही, अंगण शब्द महत्वाचा. म्हणजे यात दुसरे पद महत्वाचे, दुसरे पद इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढचा प्रकार द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे काय? भांडण, युद्ध. बरोबर, मग युद्ध कुणाकुणाचं असतं? महाभारतामध्ये द्वंद्व करणारा कोण होता? तर दुर्योधन आणि भीम या दोघांमध्ये द्वंद्व व्हायचे. द्वंद्व कशासाठी असतं? वाद. तू मोठा की मी मोठा, तू मोठा की मी मोठा. ठीक आहे, मग यांच्यामध्ये दोनही पदे प्रधान. आले लक्षात? दोन्ही पदे महत्वाची आहेत. मग उदाहरण काय सांगता येईल? आधीचंच उदाहरण विचारात घ्या, जे उतार्यात वाचलं होतं. उदाहरण काय होतं? राम आणि किसन. राम आणि किसन. ठीक आहे, राम आणि किसन. बघा बरं, आता यातलं मी राम आणि म्हटलं तर होईल का? नाही. राम सुद्धा महत्वाचा आहे आणि किसन सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे झालं की नाही त्यांचा वाद? मग जिथं वाद आहे त्याला द्वंद्व म्हणणार. काय म्हणणार? द्वंद्व म्हणजे युद्ध, मुष्टियुद्ध असायचं. तसा प्रकार राम किसन, दोन्ही पदे प्रधान. परत एकदा सांगतो, आता अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद प्रधान, दुसऱ्या याच्यात दुसरं पद प्रधान, तिसऱ्या याच्यामध्ये पहिलं आणि दुसरं पद प्रधान. नाव आहे द्वंद्व समास. द्वंद्व चौथा प्रकार. मुख्य चार प्रकार आपण पाहतोय, याच्यामध्ये दोन्ही पदांना महत्व नाही. कसं ते मी पुढे समजून सांगणार आहे. दोन्ही पदांना महत्व नाही, मग दोनही पदे सोडून त्यातनं जो अर्थ निघतो ना, त्या अर्थाला महत्व आहे. उदाहरण बघा, इथं नीळकंठ हे उदाहरण आहे, हे मी इथं लिहितो. समजा नीळकंठ हे उदाहरण आहे, तर नीळकंठामध्ये नीळकंठ कोणाला म्हणतात? नीळकंठ कोणाला म्हणतात? ज्याचा कंठ निळा आहे तो कोण होते? भगवान शंकर. बरोबर आहे. मग आता याची फोड अशी होती, ज्याचा कंठ निळा आहे असा तो, असा तो. आणि इथं त्याचं नावच येत नाही, मग कंसात येत शंकर किंवा महादेव. महादेव, ठीक आहे. म्हणजे या शब्दामध्ये दोन्ही पदे गौण आहेत. ज्याचा कंठ निळा आहे तो, एवढी फोड केली तरी काहीच नाही. ज्याच्या वर्ण अर्थ निघतो भगवान शंकर, हे असं. आणखी एक उदाहरण काय देता येईल? पद्मनाभ. पद्मनाभ म्हणजे काय? ज्याच्या नाभीवरती पद्माचं चिन्ह आहे. पद्म म्हणजे काय? कमळ. ज्याच्या नाभीवर, नाभीवर म्हणजे पोटाच्या भागावरती, ठीक आहे, बिंबीवरती. मग तिथं जर पद्म आहे, असा कोण आहे हो जो झोपलेला आहे? तिरुअनंतपुरम मध्ये पद्मनाभ मंदिर आहे, केरळची जी राजधानी आहे त्याच्यामध्ये. तर त्या पद्मनाभ मंदिरामध्ये अशी भगवान विष्णूची शेषशायी निद्रा आहे, म्हणजे असे झोपलेले आहे. ठीक आहे, मग भगवान विष्णू तिथं झोपलेले आहेत आणि त्यांना पद्मनाभ म्हटलं जातं. त्यांच्या पोटावरती कमळाचं चिन्ह आहे. मग दोन्ही पद, पद्मनाभ या शब्दाला काहीच अर्थ नाही. ज्यांच्या नाभीवरती पद्माचं चिन्ह आहे ते म्हटल्यावर कोण? मग विष्णू. मग पुढचा शब्द येतो, म्हणजे पहिले दोन पदे गौण आणि नंतर येणारा पद महत्वाचं. समजले? हा झाला बहुविरही चौथा समास. आपण चार समास पाहिले. कोणकोणते होते? अव्ययी भाव समास, अव्ययी भाव, ठीक आहे. त्यानंतर तत्पुरुष समास, दुसरं पद महत्वाचं. मी थोडं रिपीट करतोय किंचित. द्वंद्व समास, दोन्ही पदे महत्वाची. आणि बहुविरही समास, दोन्ही पदे गौण, तिसरं पद महत्वाचं. ओके, आता आपण पुढे जाऊ. बघा बरं, आता तुमच्या समोर काही वाक्य आहेत, ती वाचा. बघा, आता पुढील वाक्य वाचायचे आहे. अधोरेखित केलेल्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. सुमनला कविता तोंड पाठ आहेत. कशा आहेत? तोंड पाठ आहेत सुमनला कविता. बर, ठीक आहे, एक शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. पुढे पाहू.
तो राजवाडा भव्य आणि प्रशस्त आहे, तो राजवाडा खूप मोठा आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्रात राहतो, आपण महाराष्ट्रात राहतो शब्द आहेत, आपल्याला ती जमा करायची ते एकत्र डोक्यात आणि पुढे जायचं. नवरात्र उत्सव हा दिवाळी आधी येतो, नवरात्र उत्सव हा दिवाळीच्या आधी येतो. शेतकरी शेतात अन्नधान्य पिकवतो, शेतकरी शेतात, इथं शब्द शेतकरी आहे. या अधोरेखित केलेल्या सर्व शब्दांना सामासिक शब्द, हे सगळे सामासिक शब्द आहेत कारण यांची वेगळी फोड होते. यांची फोड केल्यानंतर यांचे प्रकार आपल्याला समोर येतील. पुन्हा आपण काही सामासिक शब्द बघितले, आता आपल्याला आणखी पुढे जायचे. ठीक आहे, शब्द लक्षात आलेत? परत आठवण करतो, तोंडपाठ, राजवाडा, महाराष्ट्र, नवरात्र. तोंडपाठ म्हणजे ज्याचं तोंडी पाठ आहे तो, राजवाडा जिथे राजाचा वाडा, राजा राहतो तिथे, महाराष्ट्र महान असे राष्ट्र, नवरात्र नऊ रात्रींचा संच, नऊ रात्रींचा संच. शेतकरी शेतात जो कष्ट करतो, जो राबतो तो, म्हणजे यातून तुम्हाला काही प्रकार कळणार आहेत. ठीक आहे, चल आता पुढचं बघू. बघा यामध्ये तुम्ही स्क्रीन मोठी करूनही बघू शकता. बघा बरं, आता तेच शब्द मी इथे घेतलेले आहे. ठीक आहे, ते शब्द घेतले, थोडं झूम करतो. ओके, ते शब्द घेतले. आता बघा, पहिल्या उदाहरणांमध्ये आपण कोणते पद महत्वाचे होते हे जाणून घेऊ, कारण आता आपल्याला पदांवरनं कोणते प्रकार पडतात हे माहिती आहेत. चार प्रकार पडतात आपल्याला पदा आधी. पद कोणती महत्वाची आहेत ती बघू, म्हणजे आपल्याला यात फोड करायची आहे. काय करायचे? फोड करायची. ठीक आहे, पहिल्या शब्दाची तुम्ही फोड करा, काय होते याचा विचार करू नका. इथे काय दिलंय? तोंडपाठ, तोंड अधिक पाठ, तोंड अधिक पाठ. आता यामध्ये मी पाठ शब्द जर लपवला, असा असा लपवला पाठ शब्द, तर तोंड याला काही अर्थ उरतो का? नाही. म्हणून यामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे. बरोबर, आपण पहिला प्रकार बघितला अव्ययी भाव, आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळत आहोत. बरोबर, मग त्यानंतर क्रीडांगण, क्रीडा अधिक अंगण. मग आता मी जर अंगण लपून ठेवलं तर क्रीडा, क्रीडा शब्दावरनं काही अर्थबोध होतो का नुसता? नाही, तो एक शब्द असतो, जोड शब्द आहे. मग याच्यामध्ये अंगण हा दुसरा शब्द जो आहे ना, हा जसा यात पाठ महत्वाचा होता, तसा क्रीडांगण मध्ये दुसरे पद महत्वाचे आहे. कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरे पद महत्वाचे आहे. ठीक आहे, बर, पुढचं बघू. राजवाडा शब्द होता, राजाचा वाडा, राजाचा वाडा, राजवाडा, राजावाडा. ठीक आहे, मग यामध्ये नुसतं राजा म्हटलं तर अर्थबोध होतो का? नाही. राजा काय? वाडा, राजाचा वाडा. मग यातलं दुसरं पद महत्वाचं, हे सगळे प्रकार दुसरे पद महत्वाचे आहे. महाराष्ट्र महा अधिक राष्ट्र, याची फोड कशी आहे? महा अधिक राष्ट्र, महान असे राष्ट्र. पुढे जायचंय. ठीक आहे, मग याच्यामध्ये महा, महान काय? महान व्यक्ती, महान आत्मा, महान पुरुष, नाही महान असे राष्ट्र. मग या राष्ट्र शब्दाला महत्व आहे, म्हणून दुसरे पद महत्वाचे आहे. कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरं. पुढे नवरात्र, हे बघितलं, नवरात्र, नवरात्र याची फोड केली, याची आणखी फोड अशी होती, नऊ रात्रींचा संच, नऊ रात्रींचा संच. ठीक आहे, मग बघा यातही दुसरे पद महत्वाचे. नव काय? नऊ आरत्या, नव पुस्तक. नाही, हे जे नवरात्र आहे ना, हे पद महत्व, हे सगळे प्रकार दुसरे पद महत्वाचे आहेत. या सगळ्या ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. कोणता समास म्हणतात? तत्पुरुष समास. ठीक आहे, आपण पहिला प्रकार बघितला होता अव्ययी भाव समासाचा, ज्यात पहिलं पद महत्वाचं होतं. आता दुसरा प्रकार आपण बघितला ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. ठीक आहे, येतंय लक्षात? म्हणजे दुसरं पद आपल्याला महत्वाचं आहे त्यामध्ये. तर आता आपण पुढे जाऊ. बघा, ओके, पुढे जात आहोत. आता आपल्याला तत्पुरुष समासाची, तत्पुरुष समासाची काही उदाहरणे बघायची आहे. तत्पुरुष समासामध्ये स्वतःचे सात प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? सात. हाच समास तुम्हाला परीक्षेला थोडा त्रास देऊ शकतो.
बघा मला काय म्हणायचंय, परीक्षेच्या अनुषंगाने मी आता विषयाकडे येतोय. हा समास, कारण यामध्ये सात प्रकार आहेत, पण इतर याच्यात फार फार तर दोन दोन तीन तीन प्रकार, एक एक दोन दोन अव्ययीभाव मध्ये जास्त नाही. यातले सात प्रकार आहेत ते आपल्याला थोडे वेगात समजून घेऊ. तत्पुरुष समासाची काही उदाहरणे पाहू. पहिला शब्द आहे गुणहीन. गुणाने याची फोड अशी होते, फोड विग्रह खूप महत्वाचा आहे. गुणाने हीन, गुणाने हीन असा, ठीक आहे. त्यानंतर गुणाने हीन म्हटलं पुढचं बघू, भक्तिवश. भक्तिवश, भक्तीने वश. बघा मी काय करतोय, वाचतोय आणि काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगतोय. गुणाने हीन, ठीक आहे, ने भक्तीने वश, भक्तीने वश. बुद्धी जड, बुद्धीने जड, ओके, बुद्धीने जड. पुढे तोंड पाठ, तोंडाने पाठ. काय म्हणतात, तोंडाने पाठ, ठीक आहे. मग आता इथं सगळीकडे तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल. हा ने, 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 ज्या शब्दामध्ये अशा प्रकारे ने येतोय ना, ने, ठीक आहे, त्या समासाला तृतीया विभक्ती असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, तृतीया विभक्ती. तुम्ही व्याकरणामध्ये जर विभक्ती समजून घेतल्या असतील तर तुम्हाला हा घटक लगेच लक्षात येईल. यामध्ये विभक्ती आहे ज्याच्यामध्ये नेचा ने जोडलेली आहे. विभक्ती प्रत्यय म्हणजे काहीतरी शब्द जोडणे. ज्याला ने जोडलाय तो विभक्ती तत्पुरुष समास होतो. कोणता तत्पुरुष समास होतो, विभक्ती तत्पुरुष समास. एक प्रकार झाला, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रकार बघू. त्यातलाच पुढचा प्रकार आपल्याला बघायचा. बघा बरं, आता तुमच्या समोर परत पुढचं उदाहरण आलेलं आहे. यामध्ये हा आता चतुर्थी विभक्ती आहे. यामध्ये चतुर्थी विभक्ती प्रकार आहे, ठीक आहे. चतुर्थी विभक्ती प्रकार आहे. बघा, गायरान. गायरान काय होईल, गायीसाठी राण. आता मी एका शब्दाला परत अंडरलाईन करणार आहे. बघा इथे साठी, 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 ठीक आहे, आणि साठी. तिनही शब्दाला अंडरलाईन केले, चारही शब्दांना. आधीच्या याच्यात काय प्रत्यय होता, ने. आता कोणता प्रत्यय आहे, साठी, ओके. मग गायरान, गायीसाठी राण, गायींसाठी उपलब्ध राण. त्यानंतर पोळपाठ, पोळीसाठी पाठ. तत्पुरुष समासाचे प्रकार बघतोय, त्यामध्ये लागणारे प्रत्यय बघतोय. पोळीसाठी पाठ, ठीक आहे. मेंढवाडा, मेंढीसाठी वाडा, ओके. वाडाही महत्वाचा आहे, पण साठी शब्दावर फोकस करा. वाट खर्च, वाटेसाठी लागणारा खर्च, वाटेच्या प्रवासात, प्रवासामध्ये लागणारा खर्च. वसतिगृह, वसतीसाठी गृह. या सगळ्या प्रकारात साठी हा शब्द महत्वाचा आहे. असा जिथे असेल त्याला चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. आधीचा आपण बघितला ने लागलेला, तो होता तृतीया तत्पुरुष समास. याच्यामध्ये साठी लागली, याला म्हणणार चतुर्थी तत्पुरुष समास, ठीक आहे. आता पुढचा प्रकार बघू. बघा बरं, यामध्ये काय आहे. आता तृतीया झाली, ठीक आहे, तृतीया झालेली आहे. चतुर्थी झाली, मग आता कोणता प्रकार येणार, पंचमी तत्पुरुष. पंचमी म्हणजे पाचव्या टप्प्यात काय आहे, इथं आहे. बघा, परत मी काही शब्दाला अंडरलाईन करतो, तूण, तूण, सूण, पासून, सूण, ठीक आहे. या शब्दांकडे लक्ष द्यायचे. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, ऋणातून मुक्त, ठीक आहे. इथं ऋणातून मुक्त. सेवानिवृत्त, सेवेतून मुक्त. परत इथे तून आहे, इथे तून आहे. त्यानंतर भयमुक्त, भयापासून मुक्त. इथे आहे पासून, ओके. त्यानंतर चोरांपासून भय, चोरांपासून भय. इथे पासून शब्द आहे, इथे परत पासून. त्यानंतर जन्मखोड, ज्याला जन्मापासून खोड असते. घोड्याचं उदाहरण देतो, घोडे, काही घोडे अशा असतात त्यांना खूप खोडी असतात, म्हणजे एकेका घोड्याला 56 खोडी आहेत वेगवेगळ्या. तर त्यातल्या त्यांना जन्मापासून असतात. काही खाता खाता दुसऱ्याला लात मारतील, काही मागच्या पायाने लात मारतील, काही खाताना खा करतील, अशा 56 खोडी असतात. तर त्याची खोड अशी होती, जन्मापासून खोड. मग हे जे पासून शब्द आहे ना,
अशी फोड जिथे आली जिथे पासून आहे त्या प्रकाराला पंचमी विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. कोणता म्हणतात? पंचमी विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे, आपण पहिला बघितला ने, नंतर बघितला तूण, हा होता तृतीया तत्पुरुष, हा होता चतुर्थी, हा आहे पंचमी, ज्यात आहे तूण. ओके, आता आपण पुढचा प्रकार बघू. बघा बरं पुढचा प्रकार, थोडं झूम करतो. ओके ठीक आहे, चल वाचून घेऊ. आत्मविश्वास, बघा उदाहरण दिली. आता हा प्रकार तुमच्या लक्षात येईल, षष्ठी विभक्ती तत्पुरुष. यामध्ये काय होते बघा, आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास. मी एका शब्दाला अंडरलाईन करणार आहे, आंब्याचा वृक्ष. बघा याची फोड तुम्हाला शिकावीच लागेल आणि शिकल्यानंतर त्यातला मर्म समजून घ्यावा लागेल. स्वतःवरचा विश्वास इथे आला आहे चा. ठीक आहे, त्यानंतर आंब्याचा वृक्ष, आंब्याचा, आंब्याचा वृक्ष. ओके, नंतर गुरुसेवा, आम्र वृक्षाची फोड केली आंब्याचा वृक्ष. गुरुसेवा, गुरुची सेवा. बघा आता चा झाला चा, चा ची. ओके, त्यानंतर ची झाला. दिनक्रम, दिनाचा क्रम, परत चा आला. आणि फुलांची माळ, ची माळ. बघा आपण काय केलं, शब्दांची फोड केली. फोड केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की यामध्ये चाची चे, चाची चे असे शब्द येतात. मग हे जे चाचीचे शब्द येतात ना, यांना म्हणतात, जिथे चाचीचे असणारे शब्द येतात ते आहेत षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासाचे. कोणते आहेत? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासाचे. ओके, पुढे पुढचं आपण पाहणार आहोत इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक समास आणि समाहार समास. ते आपल्याला पुढच्या टप्प्यात बघायचे. हे आले लक्षात? चला चाचीचेच समजून घेतलं आपण. आता आपण पुढचा टप्पा बघू. तुमच्या समोर काही वेगळे शब्द आहेत. बघा बरं आता यामध्ये सप्तमी तत्पुरुष समास आलाय आपल्याला. आता आपण आतापर्यंत तृतीया समास बघितला, चतुर्थी समास बघितला, पंचमी बघितला, षष्टमी बघितला, आता सप्तमी बघितला. इथं होता ने, इथं होता तूण, ठीक आहे, इथं होता पासून, इथं होता चाचीचे, आणि इथं काय आहे, इथं काय आहे, घरातील जावई, तील, घर जावई याची फोड होते, घरातील जावई. पोटशूळ, पोटातील शूळ. ओके, पोटातील शूळ. बघा परत इथं मी एका शब्दाला अंडरलाईन करतोय, पोटातील शूळ. वन भोजन, वनातील भोजन. विग्रह महत्वाचा आहे, विग्रह टाळू नका. घर धंदा, घरातील धंदा. तुम्ही जर घरातून केलं ना, घरातून धंदा, तर मग तो प्रकार बदलेल, तून वर्ण चतुर्थी होईल. म्हणून विग्रह नीट समजून घ्या, घरातील धंदा. त्यानंतर पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा. हे प्रकार जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर काय करावं लागेल, याला महिन्यातून एकदा दोनदा सहज तुम्ही मार्गदर्शक काढायचं. जे वापरता ते, त्याच्यामध्ये जर तुम्ही नवनीतचं वापरलं तर त्याच्यात काहीतरी 171 पानाच्या पुढे हे तुम्हाला सापडतील. हे शब्द हाताखालून घालवायचे, वाचायचे, त्याला वारंवार वाचले की फोड लक्षात येईल. जिथं तील, तील, तील शब्द आहे ना, जिथं प्रत्यय आला तो झाला सप्तमी. कोणता झाला? इथे आहे ती ल, म्हणजे हा ल आला ना, ल, हा ल प्रत्यय, हा झाला सप्तमी. ही सगळी सप्तमी तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. समजले? ओके चल आता पुढे बघू. पुढचा टप्पा यामध्ये थोडं झूम करू. बघा वाचा, समोर जी उदाहरणं आहेत ती वाचून घ्या. काय होतंय आता इथे? एक नवीन प्रकार आपल्याला बघायचा आहे, ज्यात नकार आहे. काय आहे? नकार. हाही तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे. आधी तत्पुरुषचे आपण किती समास घेतले? ठीक आहे, तत्पुरुषचे तीन, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टमी आणि सप्तमी, म्हणजे 1 2 3 4 5, पाच प्रकार तर झाले तत्पुरुषचे. आता पुढचा प्रकार आहे नत्र तत्पुरुष. नत्र तत्पुरुष ओळखायला सोपा आहे, ज्याच्यात नकार तो नत्र तत्पुरुष. ज्यात नकार तो, बघा इथं काय आहे, अपूर्ण,
शब्दांकडे शेवटी बघा, सगळ्या ह्याच्यात नकार दिसेल. अपूर्ण म्हणल्यावर पूर्ण नसलेला, पूर्ण नसलेला. ओके, त्यानंतर ज्ञान नसलेला, ज्ञान नसलेला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा शब्द मरण नसलेला, अमर. अमर कोण होता? महाभारतामध्ये एक पात्र होतो अश्वत्थामा नावाचा, जो ज्याला मरण नव्हतं. मरण नव्हतं म्हणजे काय? त्याच्या शिरावरती एक खडा दिलेला होता मणी, आणि जेव्हा त्याने चुकीचं काम केलं महाभारतामध्ये, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याकडनं तो खडा काढून घेतला, त्याला ती भळभळती जखम झाली. आणि आजही असं मानलं जातं, आख्यायिका आहे, खोटे असेल, दंतकथेसारखा प्रकार आहे, की हा अश्वत्थामा ज्याला मरण नाही हा सतत फिरतो आहे. अश्वत्थामा हा सतत फिरतोय, त्याला अमर म्हटलं जातं, एकमेव अमर असलेलं व्यक्तित्व. ठीक आहे, त्यानंतर मरण नसलेला हा नत्र तत्पुरुष आहे, जिथे सगळीकडे नकार आहे तिथे. त्यानंतर असह्य, सहन न होणारे, जे सहन होत नाही, असह्य वेदना आहे, मग त्याच्यात नकार आहे. पास, पास झालेला नाही, पास नसलेला. ओके, पुढे निर्बल, ज्याच्याकडे बळ नाही असा, ज्याच्याकडे बळ नाही असा, असं एक पात्र होतं अष्टावक्र. अष्टावक्र म्हणजे काय? एक उदाहरण देतो मुद्दाम. अष्टावक्र हा आठ ठिकाणी वाकलेला होता, पण तो बुद्धीने खूप हुशार होता. तुम्ही नंतर गुगलवर सर्च करा अष्टावक्राबद्दल, तुम्हाला एक वेगळी माहिती येईल. तो विद्वान होता, खूप मोठा, दिव्यांग होता, पण विद्वान होता. निर्बल, बळ नसलेला. ओके, नास्तिक, नास्तिक म्हणजे काय? ज्याची ईश्वरावर श्रद्धा नाही असा नास्तिक. ठीक आहे, शास्त्रज्ञ बहुतांशी नास्तिक असतात, असं उदाहरण तुम्हाला एखाद्या उतारात येऊ शकतं. मग नास्तिक, हजर, गैरहजर, हजर नसलेला, जबाबदारी नसणारा, जबाबदारी न मानणारा, जो कधीच जबाबदारी मानत नाही, त्याला काही काम दिले निघून जात, बेजबाबदार असतो, काम असं करतो की त्याला पुन्हा कोणी बोलवायलाच नको, इतक्या चुका करून ठेवतो की पुन्हा कोणी त्याला कॉलच करत नाही, मग असा असतो बेजबाबदार, जबाबदारी नसलेला. आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येतोय. नत्र तत्पुरुष समासामध्ये निषेध दर्शवणारी शब्द असतात. कसे असतात? निषेध, निषेध दर्शवणारी किंवा नकार दर्शवणारी. कसे शब्द असतात? निषेध किंवा नकार. मग यात आहे का? ठीक आहे, हा नकार आहे, हा न आहे, नसलेला, नसलेला, न होणारे, नसलेला, नसलेला. हा समास समजायला खूप सोपा आहे, तत्पुरुष समासातलाच प्रकार. ठीक आहे, आणि यावर उदाहरणं येतात. आता पुढचं बघू. ओके, पुढचं आपल्याला बघायचं आहे बघा, यामध्ये थोडं झूम करतोय, येतंय का लक्षात? आता वाचा, चला परत एकदा. आता आपण समासाचा, तत्पुरुष समासातला पुढचा प्रकार बघत आहोत. महादेव, महान असा देव, यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, नकार नाही. नकार असेल तर नत्र तत्पुरुष. महादेव, महान असा देव, घनश्याम, घनश्याम, घनासारखा श्याम, याची फोड थोडी वेगळी होते, विस्तृत होते. त्यानंतर महापंडित, महापंडित, महान असा पंडित. ओके, महान असा पंडित. ठीक आहे, नंतर महाकाव्य, महान असे काव्य, जे काव्य खूप महान आहे. त्यानंतर महर्षी, महान असा ऋषी, महर्षी. महाभारत लिहिणारं व्यक्तित्व कोण होतं? महर्षी व्यास, व्यासांनी ते लिहिलं. महाभारताचं दुसरं नाव काय? जय. ओके, मग त्यांना महर्षी म्हटलं जातं, महान असा ऋषी. मातृभूमी, भूमी हीच माता. भारताचं जे राष्ट्रगान आहे वंदे मातरम, ते वंदे मातरम मध्ये मातृभूमीलाच वंदन केलेलं आहे, बरोबर. मग मातृभूमी, भूमी हीच माता. पुढचा शब्द बघा, सुदैव, सु. सु म्हणजे काय? चांगले, चांगले असे दैव. हे सगळं पॉझिटिव्ह आहे, ज्यात पॉझिटिव्हिटी आहे ना, तो आहे कर्मधारय, कर्मधारय. ओके, कर्मधारय तत्पुरुष समास आले लक्षात, बघा बरं. खालचं उदाहरण बघू, ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत. संत ज्ञानेश्वरांनी काय केलं? 1210 मध्ये ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका लिहिली. ओके, भावार्थ दीपिका, आणि प्राकृत भाषेतून लिहिली, मराठी प्राकृत.
त्यांनी शब्दरूपी ज्ञानामृत मराठी माणसाला पाजलं. ते जे ज्ञानरूपी अमृत होत ना, हा शब्द जर वापरला तर हा होईल कर्मधारय समास. कोणता होईल? कर्मधारय. आलाय लक्षात प्रकार? यात काय असतं? नाम आणि विशेषण असत. काय असत? नाम अधिक विशेषण. कसं आहे ते समजून सांगतो. बघावर परत लिहितो. नाम आहे आणि विशेषण आहे. यातलं विशेषण कोण सांगतंय बघा, तुमच्या लक्षात येतंय का? येत असेल तर पहा. देव आहे पण कसा आहे? महान. विशेषण श्याम आहे. कसा आहे? घणासारखा कठोर. पंडित आहे. कसा आहे? महान. हे नाम आहे, हे नाम आहे आणि हे विशेषण आहे. ज्यात नाम आहे आणि विशेषण आहे. ओके, हा सगळा प्रकार कर्मधारय समास. यात नकारात्मकता नाही. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रकार समजावून घेऊ. बघा आता, आता हा प्रकारही सोपा आहे. कसा आहे बघा? तुम्ही झूम करून वाचू शकता. ओके, बघा काय आहे. द्विगु समास. द्विगु म्हणजे काय? ज्यामध्ये विशेषण आणि नाम आहे. संख्यात्मक. कसं आहे? यात संख्या आहे, संख्या वाचक आहे. यात संख्येवर फोकस करायचं. मग आता कसं म्हणता येईल? पंचवटी. वटी म्हणजे काय? वड. पाच वडांचा समूह पंचवटी. इथं पाच संख्या आली, पाच. ओके, पुढे नवरात्र. नवरात्रीचा समूह. नवरात्री असतात की नाही? पहिली रात्र, दुसरी रात्र, जेव्हा देवी बसवली जाते, दुर्गा देवी, आणि तिच्या पूजा केली जाते. ठीक आहे, नवरात्रींचा समूह. त्रिभुवन, याची फोड कशी करणार? त्रि, तीन. तीन भुवनांचा समूह संख्या आली. ओके, द्विगु समास झालाय. द्विगु तत्पुरुष आठवा प्रकार आहे. तत्पुरुष समासाचा आठवा प्रकार. त्रिदल, तीन दलांचा समूह. पंचारती, पाच आरत्यांचा समूह. सात सागरांचा समूह. सप्त सिंधू. कोण सांगेल सप्त सिंधू कोणाला म्हणतात? कोकणाच्या प्रदेशाला सप्त सिंधू म्हणतात, कारण तिथं सात नद्यांचा त्या समुद्राला जाऊन मिळतात. ज्या समासामध्ये संख्यावाचक विशेषण आणि नाम असते त्याला द्विगु तत्पुरुष समास असे म्हणतात. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा आहे मध्यम पदलोपी समास. बघा बरं, मध्यम पदलोपी मध्ये काय आहे? हा पण तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. घर जावई, घरात कायम राहणारा जावई. घरात कायम राहणारा जावई म्हणजे मध्यम पदलोपी समास. पुरणपोळी, यावर हमखास. एकंदर समासावर दोन ते तीन प्रश्न येतात. ठीक आहे, पुरणपोळी. पुरण घालून केलेली पोळी. पुरण घालून केलेली पोळी. बटाटे वडा. बटाटे घालून केलेला वडा म्हणजे हे जे मधलं पद आहे ना, हे घालून केलेला, कायम राहणारा, हे लोप पावतं. लोप पावतं. बटाटे वडा. बघा, ते निघून जातं आणि शब्द काय राहिला? हा राहिला बटाटे आणि हा राहिला वडा. पुरण मधला पुरण आणि पोळी हे दोन शब्द. घर जावई मधला, हे मधले पद गेले घरात जावई, एवढंच राहतं. परत एकदा लक्षात आणून देतो, यामध्ये फक्त घरात आणि जावई हे मधले पद डायरेक्ट निघून जात. पुरणपोळीमध्ये पूरण आणि पोळी हे दोन शब्द, हे बाकीचे पद निघून जात. बटाटे वडामध्ये बटाटे वडा. लंगोटी मित्र. लंगोटी मित्र मधले पद निघून जातात. याला म्हणतात मध्यम पदलोप पावलेला तत्पुरुष समास. मध्यम पदलोपी समास. आले लक्षात? ओके, चला पुढचं बघू. आता आपण शेवटच्या टप्प्यातील समासाकडे येत आहोत. ठीक आहे, बघा बरं, शेवटच्या टप्प्यातील समास. आपण तत्पुरुष समास लक्षात घेतला. एक प्रकार अव्ययी भाव, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, ज्यामध्ये नऊ प्रकार होते. तिसरा आणि शेवटच्या टप्प्याकडे जाणारा द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे ज्यांच्यात वाद होतो. मी आधीच उदाहरण दिलं, दुर्योधन आणि भीमाचं ज्यांच्यात वाद होतो. बघा बरं, आता इथं राम आणि किसन. दोन्ही पदे महत्वाची आहेत या शब्दात. राम आणि किसन, आई आणि बाप. एक काढला, नुसती आई आणि म्हटलं तर दोन्ही पदे महत्वाचे. हरिहर, हेही पद महत्वाचं, हेही पद महत्वाचं. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन दोन्ही पदे महत्वाची. मीठ भाकर, मीठ आणि भाकर. वरील उदाहरणांवर आपल्या असं लक्षात येतं की ज्या पदामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात
त्याला द्वंद्व समास म्हणतात. द्वंद्व ठीक आहे, द्वंद्व समास मुख्य पदाचा मुख्य प्रकार आहे. अव्ययीभाव नंतर तिसरा प्रकार आपण बघितला. ठीक आहे, दोन्ही पदे महत्वाची, याची फोड अशा प्रकारे करतात. आता पुढचा प्रकार आपण बघू, चौथा प्रकार आहे. ओके, चौथा प्रकार बघा, तुम्ही वाचू शकता, बहुविरही समास हा चौथा महत्वाचा प्रकार. या आधीचा बघितला तू, आता यावरनं मी आधीच उदाहरण सांगितलं, यामध्ये दोन्ही पदे महत्वाची नाही, तिसरंच पद महत्वाचं आहे. कसं, उदाहरण देऊ, गजानन गजासारखे आहे ज्याचे आनंद असा तो कोण आहे सांगा. गजासारखे ज्याचे आहे आनंद, गज म्हणजे कोण, हत्ती. हत्ती म्हणजे तुम्ही बघितलेला प्राणी आहे ज्याचं आनंद मुख, आनंद म्हणजे तोंड, जे हत्ती सारखा आहे. मग ह्या सगळ्या शब्दांच्या वरून वेगळा अर्थ निघतो गणेश. पहिले सर्व पदे गौण, दुसराचा अर्थ निघाला पांडुरंग, ज्याचा पांडू आहे असा रंग. पांडूर म्हणजे काय, काळसर रंग ज्याचा आहे तो. ठीक आहे, पांडुरंग तो कोण आहे हो, तो आहे विठ्ठल. म्हणजे हे सगळे पद जातात आणि विठ्ठल शब्द वेगळाच निघतो तिसरा. चतुर्भुज, चार आहेत भुजा ज्याला, कुणाला चार भुजा आहेत, विष्णूला. म्हणजे ह्या चारही शब्दांचा वेगळा शब्द निघाला. परत पद्मनाभ हे उदाहरण आहे, पद्म आहे ज्याच्या नाभीवर असा तो कोण, विष्णू. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे विष्णू. मग यामध्ये काय म्हणणार, ज्याच्या नाभीवर पद्म आहे ते महत्वाचं काय आहे. दोन्ही पदे महत्वाची नाही, यातली दोन्ही पदे महत्वाची नाही, पण ज्यावरनं वेगळा अर्थ निघतो ना, वेगळा अर्थ, ते पद महत्वाचं आहे. समजलं. चौथा आणि शेवटचा प्रकार आपण बघितला, ज्यात पहिले सगळे पद गौण आणि वेगळा अर्थ निघतो तो, हा होता शेवटचा प्रकार बहुविरही. ओके, तर आता आपण काही उदाहरणे बघणार आहोत. बघा, आपल्याला उदाहरण प्रश्न आहे तुमच्या समोर, तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचता यावा. ओके, आपण थोडं झूम करू. हा, आता तुम्ही वाचू शकता. बघा बरं, यामध्ये काय आहे, 2021 साली शिष्यवृत्तीला असा प्रश्न होता. यामध्ये शेवटच्या प्रकाराचंच उदाहरण घेतलंय, बहुविरही समास असलेलं उदाहरण कोणतं. बघा यामध्ये कोणतं आहे बहुविरही समास, खालचं जे स्पष्टीकरण आहे ते एक मिनिट आपण झाकून ठेवू, चेक करा, बघा काय होतंय. ठीक आहे, गैरहजर नाही, पाप पुण्य नाही, लंबोदर. कसं, लंब आहे ज्याचं उदर असा तो. लंब म्हणजे काय, मोठ, ज्याचं पोट मोठं आहे, उदर मोठा आहे असा तो. म्हणजे दोन्ही पदे महत्वाची नाहीत, वेगळाच अर्थ निघतो तो कोण आहो, गणपती. आले लक्षात, तो कोण आहे, गणपती. म्हणजे या पदाची फोड करताना ज्याचं उदर लंब आहे त्याचा शोध घ्यायचा आहे आणि तो तिसराच निघणार आहे. जिथे दोनही पदे गौण असतात तिसरा निघतो, तिथे असतो बहुविरही समास. बहु शब्द आहेत ना, ते विरहित करा, ते गाळून टाका, वेगळा अर्थ काढला बहुविरही. दोन्हींमध्ये वाद असला द्वंद्व, पहिलं पद महत्वाचं असलं अव्ययी भाव, दुसरं पद महत्वाचं असलं तत्पुरुष. परत एकदा प्रकार सांगतो आणि मग शेवटाकडे वळतो. ठीक आहे, अव्ययी भाव, अव्ययी भाव, पहिले पद महत्वाचे, पहिले पद महत्वाचे, तत्पुरुष. ठीक आहे, तत्पुरुष, दुसरे पद महत्वाचे. ठीक आहे, द्वंद्व, पहिलं आणि दोन्ही महत्वाचे. ठीक आहे, पहिलं व दुसरं दोन्ही महत्वाचे. आणि बहुविरही, बहुविरही काय आहे, पहिलंही महत्वाचं नाही, दुसरंही महत्वाचं नाही, ते वेगळंच निघतं तिसरं, तो बहुविरही. आलं लक्षात, मी चारही समासाचा गोषवारा इथं घेतलाय. अव्ययी भाव म्हणजे पहिलं पद प्रधान, तत्पुरुष मध्ये 8 प्रकार आहेत, ते तुम्हाला परत अभ्यासावं लागतील. दुसरं पद महत्वाचं, द्वंद्वमध्ये पहिलं आणि दुसरं पद महत्वाचं, बहुविरही मध्ये पहिलं दुसरं महत्वाचं नाही, तिसरंच पद महत्वाचं, त्याचं उदाहरण इथं मी तुम्हाला दिलेलं आहे, लंबोदर. ठीक आहे, येत आहे लक्षात. ओके, आता आपण आणखी एक प्रश्न बघू. बघा बरं, यामध्ये उत्तर जे दिले ना त्याच्याकडे दुर्लक्ष करा.
हा 2019 साली आलेला प्रश्न आहे, तो तुमच्या समोर ठेवला. पुढील पैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? द्वंद्व म्हणजे काय? मी मुद्दाम उदाहरण दिलं, युद्ध, दुर्योधन आणि भीमाचं. दोघांमध्ये वाद आहे, मी मोठा मी मोठा, म्हणजे दोन्ही पदे महत्वाची. मग यामध्ये याची जर फोड केली तुम्ही, तर याची फोड अशी होती, खरे किंवा खोटे. ठीक आहे, म्हणजे हे त्याचं परफेक्ट उदाहरण आहे. मग कर्मवीर जो कर्माने वीर आहे असा तो, मग हे होणार नाही. मतिमंद ज्याची बुद्धी मंद आहे असा तो, हे होणार नाही. देवघर देवाचे घर, हे होणार नाही. देवाचे कारण घर तो तत्पुरुष होईल. म्हणजे जिथे द्वंद्व आहे, जिथे वाद आहे, तिथे द्वंद्व प्रकार आहे. खरे खोटे दोन्ही पदे महत्वाची आहेत. ठीक आहे, आले लक्षात? ओके, आणखी एक प्रश्न बघू. तिसरा प्रकार आहे तुमच्या समोर. ओके, चल बघा वाचून. तिसरा प्रश्न समजावून घ्यायचा आहे. काय उत्तर येते बघा. कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची असतात? कोणत्या समासात? पहिल्या प्रकारात, अव्ययी भाव मध्ये पहिलं पद महत्वाचं, त्याच्यानंतर जो समास येईल ना, ज्या दोन्ही पदे महत्वाची, कोणती आहेत? तत्पुरुष समास. नाही, चुकलंय. काय आहे? कोणतं आहे दोन्ही पदे महत्वाची? कोणतं पद आहे? ओके, दोन्ही पदे जिथे महत्वाची आहेत तिथे आहे द्वंद्व समास. कोणता समास आहे? द्वंद्व समास. आले लक्षात? दोन्ही पदे महत्वाची. ठीक आहे, एक पुढचा प्रश्न बघू आणि मग आपण थांबणार आहोत. ठीक आहे, बघा बरं. चौथा चौथा प्रश्न बघायचा आहे. दिलेल्या शब्दाची योग्य फोड करा. गजानन गजासारखे आहे ज्याचे आनन असा तो. लिहिता येईल की नाही? गजासारखे आहे ज्याचे आनन, आनन म्हणजे तोंड, असा तो. कोण होतो? गणपती. दशानन, दश आहेत ज्याला आनन, म्हणजे कोण? रावण. दशानन ज्याला 10 तोंड आहेत, मग ते पण मोठ तोंड. अनंत ज्याला अंत नाही असा तो. काय आहे ते? अवकाश. आलं लक्षात? फोड व्यवस्थित करा, तुम्हाला प्रकार आपोआप सापडतील. ठीक आहे, फोड व्यवस्थित करायची, तुम्हाला प्रकार आपोआप सापडतील. ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न बघू आणि थांबू. बघा बरं. वाचा प्रश्न. कोणता कोणता समास प्रकार दुसरे पद महत्वाचे आहे? कोणत्या समास प्रकारात दुसरे पद महत्वाचे आहे? मी आता इथं चारही प्रकार लिहिलेले आहेत. पहिल्या प्रकारात मुद्दाम रिव्हिजन सारखे प्रश्न टाकले. ठीक आहे, रिव्हिजन होईल. पहिलं पद महत्वाचं, दुसऱ्या प्रकारात दुसरं पद महत्वाचं, तिसऱ्या प्रकारात पहिलं आणि दुसरं पद दोन्ही महत्वाचे, आणि चौथ्या प्रकारात पहिलं ही नाही दुसरं ही नाही तो बहुविरही. समजले? परत शेवटी रिव्हिजन सारखी तुम्हाला कल्पना दिली, त्याचा गोषवारा घेतलाय, आणि आता याचं उत्तर होतं तत्पुरुष समास. ठीक आहे, हा यामध्ये दुसरं पद महत्वाचा असला. हा घटक पुरेपूर तुमच्या लक्षात यावा म्हणून मी जी उदाहरणं घेतली ती मोरा वाळिंब्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव सांगतो, मोरा वाळिंबे. ठीक आहे, हे पुस्तक अवश्य चाळा. तुमच्या शाळेमध्ये ग्रंथालयात असेल तर बघा, नसलं तर उपलब्ध करून घ्या. नवनीत मध्ये ही छान उदाहरणं दिलेली आहेत, त्यातली काही उदाहरणं आपण घेतली, त्यामुळे आता हा घटक तुम्हाला नक्कीच कळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि यानंतर आहेत का? ओके, ठीक आहे, चालू झाले. तर हॅलो, समास म्हणजे समास म्हणजे काय? समास म्हणजे काय? व्हेरी गुड. समास म्हणजे दोन शब्द, जेव्हा एक पद नाही दोन शब्द एकत्र येतात आणि त्यातून जो शब्द तयार होतो त्याला समास म्हणतात. दोन शब्द
दोन शब्द एकत्र येऊन जो तयार होतो ना त्याला समास असे म्हणतात. मग प्रत्येक याच्यात काय होतं, इथे मी उदाहरण दिलं होतं बघा कोणतं होतं, क्रीडांगण. क्रीडांगण मग त्यात काय पहिलं पद काय होतं, क्रीडा साठी अंगण. ठीक आहे, म्हणजे हा एक शब्द झाला आणि हा दुसरा शब्द झाला, दोन्ही मिळून तयार झालं क्रीडांगण. आलं लक्षात, दोन पद एकत्र येऊन, दोन शब्द एकत्र येऊन जो तयार होतो त्याला समास म्हणतात. ठीक आहे, चला ओके. पहिला प्रश्न, पहिला पहिला प्रश्न, समजावून. हा होता बघा, यामध्ये काय होतो, हा तर चार शब्द इथं दिलेले आहेत. 2021 साली हा प्रश्न आला होता, बहुविरही समास असलेला शब्द कोणता, बहुविरही, ज्याच्या या प्रश्नाचं उत्तर इथे मी दिलेलं आहे पण त्याचे मी स्पष्टीकरण देतो. लंबोदर शब्दाची खोड आपण केली, लंब आहे, लंब आहे ज्याचे उदर असा तो, उदर असा तो. ठीक आहे, आता यामध्ये काय होणार, याचं उत्तर काय येणार, गणपती. लंब आहे ज्याचे उदर असा तो गणपती. मग यातले हे जे बहु शब्द झाले ना, हा एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या शब्दांना विरहित करायचं, विरहित, आणि उरलेला उत्तर काय आहे, गणपती. म्हणून जिथं सगळे शब्द लोप पावतात आणि तिसराच अर्थ निघतो त्याला म्हणतात बहुविरही समास. या समासाचं हे लंबोदर उदाहरण होतं. समजलंय, ओके चल. तिसरा प्रश्न, प्रश्न पाहणार आणि त्यानंतर क्लोज करणार. ओके, तिसरा प्रश्न बघू, कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची असतात. खूप सोपा प्रश्न आहे, कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची, मी परत सांगितलं होतं. यामध्ये दुसरा तत्पुरुष समासामध्ये, सॉरी दुसरा एक सेकंड, हा याच्या दोन्ही पदे महत्वाची द्वंद्व समासामध्ये असतात. मग याचं उदाहरण काय दिलं होतं, राम किसन. राम किसन बघा बरं, तुम्ही रामालाही वगळू शकत नाही आणि किसनलाही वगळू शकत नाही, दोन्ही पदे महत्वाची, हा प्रकार आहे द्वंद्व समास. ठीक आहे, आलंय लक्षात, चल ओके थांबतोय. तुम्हाला तुमच्या समासाच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देऊन पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाकडून आजच्या तासाला आम्ही विराम देत आहोत. चल ओके, गुड डे, बाय. सर्व विद्यार्थ्यांना हा घटक चांगल्या प्रकारे समजला असेल. सर्वांचे डाउट्स या ठिकाणी आदरणीय वाघ सर यांनी या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. यानंतर चाचणी सर गुगल फॉर्मची, यानंतर तुम्हा सर्वांना ऑनलाइन गुगल फॉर्म हा सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. तो ग्रुपवर टाकतो आणि बऱ्याच मुलांना परवा गुगल फॉर्म दिला, काही शंका आल्या होत्या त्याच्यामध्ये, ज्यांचं गुगल क्रोम अकाउंट हे मेनने लॉगिन असेल त्यांनाच तो फॉर्म ओपन करायचा. त्याच्यामुळे गुगल क्रोम जे तुमचं ऍप आहे मोबाईल मध्ये ते कुठल्या तरी मेनने लॉगिन असावं लागतं, त्याशिवाय ऑनलाईन टेस्ट तुम्हाला देता येत नाही. म्हणून सर्वांनी कुठल्या तरी एका मेलने ते लॉग इन करायचं आहे. परवा काही मुलांचे फॉर्म आले होते की ते ओपन होत नाही, त्या संदर्भात ही चर्चा, म्हणजे तुम्हाला एक सूचना होती, तर सर्वांनी मेलने लॉगिन करून द्यायचं आणि पुढे नंतर ते प्रश्न सोडवायचे. ओके, ऑल द बेस्ट, गुड नाईट, गुड वन, चल बाय.